मुखिया को खोने वाले 263 परिवारों का पालकत्व सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट द्वारा सोबत पालकत्व अभियान अंतर्गत उनके संगोपन का जिम्मा लिया गया और दिवाली के मौके पर दिवाली किट इन परिवारों में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा बांटी गई। मुखी घास घेता करावा विचार, कशा साठी हे अन्न मी सेवणार, घडो माझी या हातुनी देश सेवा, अशी बुद्धी द्यावी मला तुम्ही देवा। प्रत्येक दीप प्रज्वलित करत असताना ईश्वराकडे नेमकं काय मागणं मागावं, त्याचा हा श्लोक आहे। आपल्या मुखामध्ये एक घास जात असताना आपल्या आजूबाजूचा कोणी उपाशी तर नाही ना, आणि त्याचं पोट भरण्याची इच्छाशक्ती। या कार्यक्रमामागची नेमकी भूमिका आपल्या समोर संदीपजी विशद करणारच आहेत, पण तत्पूर्वी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करायचं, यांचं स्वागत करावं। गणपतीची सुंदर मूर्ती, सिद्धिविनायक, सिद्धिविनायकाची सुंदर मूर्ती, त्याचा फोटो, आणि जिल्हाधिकारी डॉक्टर आणि चेतन धार्मिक यांनाच विनंती करते, त्यांनी डॉक्टर राजन गजभिये यांचं स्वागत करावं। चेतन धार्मिक स्वागत करतील। हम चले नेक रस्ते पे, हमसे दूर कर भी कोई भूल हो ना, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कम। दीपाली कुर्जेवरती आलो, आताच संदीपजींनी सांगितलं त्याप्रमाणे एक महिन्याचं रेशन, त्याचप्रमाणे साडी आणि फटाके यासह हे किट दीपाली कुर्जेकर यांना आमंत्रित करते। अपर्णा डिटोळकर यांना वेदिका दमाहे, प्रीती मोहन वैशाली इटणकर, काही उपक्रमासाठी जोरदार टाळ्या सोबतसाठी वाजवल्या पाहिजेत, याचं कारण असं की कोरोनामध्ये ज्यांच्या घरचा कर्ता पुरुष गेला, असे 263 परिवार श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या मार्फत सोबत पालकत्व प्रकल्पाअंतर्गत आम्ही घेतलेले, ज्यांचं संपूर्ण पालकत्व आम्ही घेतो आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य असेल, त्यांची शाळेची शिक्षणाची फीज असतील, इतर काही जे विषय असतील, तर मुलींच्या लग्नापर्यंतचे संपूर्ण विषय घेऊन आम्ही हा प्रकल्प घेतलेला आहे। या प्रकल्पामध्ये तुमच्या आमच्या घरची दिवाळी चांगली होईल, मात्र यांच्या घरची दिवाळी ही दिवाळी न राहता यांची स्थिती अत्यंत भीषण आहे, आणि त्यामुळे यांना एक महिन्याभराचं राशन फराळाचं दिवाळीचं संपूर्ण साहित्य हे या ठिकाणी आज माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते आम्ही दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली।